नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्मी वेलफेअर एज्युकेशन सोसायटी OST याच्यामध्ये सप्टेंबर 2023 याच्यामध्ये वॅकन्सी निघाल्या आहेत. तर याच्यामध्ये ज्या वॅकन्सी निघाल्या आहेत त्याच्यातील ज्या वॅकन्सी आहेत त्या आता तुर्तास तर त्यांनी मेन्शन केलेल्या नाहीत, परंतु भविष्यात त्या मेन्शन केल्या जातील. तर याच्यामध्ये जी परीक्षा आहे त्या परीक्षेचं नाव हे ऑनलाईन स्क्रीनिंग परीक्षा सप्टेंबर 2023 ही आहे. आणि याच्यामध्ये 3 प्रकारचे पद आहेत. त्याचे पहिलं पद हे पदव्युत्तर शिक्षकाचं आहे, दुसरं पद हे प्रशिक्षित पदवीधर शिक्षकाचं आहे, त्याच्यानंतर तिसरं पद हे प्राथमिक शिक्षकाचं आहे. म्हणजे हे जी भरती निघालेली आहे ती शिक्षकाची भरती निघालेली आहे. तर याच्यामध्ये बघा, पहिल्या पदासाठी जो एज्युकेशन क्रायटेरिया आहे तो 50% गुणासह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आणि BED असणं गरजेचं आहे. दुसऱ्या पदासाठी 50% गुणासह संबंधित विषयातील पदवी आणि BED, आणि तिसऱ्या पदासाठी 50% गुणासह संबंधित विषयातील पदवी आणि BED डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तर वयाची अट ही 1 एप्रिल 2023 रोजी फ्रेशरसाठी 40 वर्षाच्या खाली असणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये NCR शाळा, TGT, PRT 29 वर्षे आणि PGT 36 वर्षे असणं गरजेचं आहे, आणि अनुभव शिक्षकासाठी या ठिकाणी 57 वर्ष वय असणं गरजेचं आहे. तर हा जो जॉब आहे तो संपूर्ण भारतामध्ये करावा लागणार आहे. याच्यासाठी परीक्षा फी 385 रुपये असून हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, आणि तो 10 सप्टेंबर 2023 पर्यंत करायचा आहे. आणि स्क्रीनिंग परीक्षा ही 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोंबर रोजी घेण्यात येणार आहे, व याचा जो निकाल आहे तो 23 ऑक्टोंबर रोजी लावण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. सोबत आपला हा चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या हा व्हिडिओला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशा व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.